हाँ, तो या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर 9 नंतर 28 संख्या आहे, 28 नंतर 65 ही संख्या आहे, 65 नंतर 126 ही संख्या आहे आणि 126 नंतर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या उदाहरणाचं आपण एकदम सूक्ष्म निरीक्षण केलं आणि सर्व पडताळे जाणून घेतली, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याच्यानंतर वर्ग, घन, हे सर्व जाणून घेऊन नेमकी या संख्या कशी येतील. तर आपण निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येतं की आता 9 ही जी संख्या आहे, तर ही 9 ही संख्या कशी, तर 2 चा घन अधिक 1, म्हणजे 2 चा 3 वेळेस गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2 अधिक 1, म्हणजे 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 अधिक 1, आणि 8 अधिक 1 म्हणजेच 9, म्हणजे ही 9 ही संख्या आपल्याला या पद्धतीने मिळतील. त्याचप्रमाणे हाच क्रम जर आपण घेतला, लक्षात घेतला, तर आता 3 चा घन 2 नंतर 3 चा घन केला म्हणजेच, आणि त्याच्यामध्ये 1 मिळाला, 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळ, 3 गुणिले 3 गुणिले 3 अधिक 1, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 27 अधिक 1 म्हणजे 28, म्हणजे आपल्याला 28 दुसरी संख्या मिळाली. त्यानंतर 65, आता इथं 4 चा घन आणि त्याच्यामध्ये जर 1 मिळवला, 4 चा घन म्हणजे 4 चा 3 वेळेस गुणाकार, 4 गुणिले 4 गुणिले 4 अधिक 1, मग आता 4 चौक 16 आणि 16 चौक 64 आणि 64 अधिक 1, 64 अधिक 1 म्हणजे 65, म्हणजे 65 ही संख्या आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर 4 नंतर 5 चा घन जर आपण ठेवा, अधिक त्याच्यामध्ये 1 मिळवला, 5 चा 3 वेळेस गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला, म्हणजे 5 5 25 25 5 हे 26 125 अधिक 1 म्हणजे 126 ही संख्या आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे आता इथं क्रम आपण जर पाहिला तर 2 चा घन 3 चा घन 4 चा घन आणि 5 चा घन, त्यानंतर आपण जर 6 चा घन केला, अधिक 1 मिळाला, 6 चा 3 वेळेस गुणाकार, 6 गुणिले 6 गुणिले 6 अधिक 1 म्हणजे 6 चा 3 वेळेस, 6 7 36 आणि 36 सख 216 अधिक 1 आणि 216 अधिक 1 म्हणजे 217, म्हणजे 126 नंतर आपल्याला 126 नंतर ही संख्या मिळेल 217, म्हणजे 217 आपल्या पर्यायामध्ये आहे का, तर 1 नंबर 215, त्यानंतर 2 नंबर 217, 3 नंबर 257 आणि 4 नंबर 255, म्हणून आपल्या पर्यायामध्ये जी संख्या आहे 217, म्हणून योग्य उत्तर 217 या उदाहरणाचं असेल.